नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24 तासच्या आमने सामने मध्ये तुमचं स्वागत आहे. जेएनयूचा हिंसाचार झाला, त्यानंतर तेच लोन, तेच विद्यार्थ्यांचं आंदोलन मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावरती पोहोचलं. तिथं एक फ्री काश्मीर पोस्टर घेऊन एक मुलगी उभी होती आणि त्यातनं मग पुढे वादंग रंगला. त्यातून ट्विटरवरती फ्री वॉर सुरू झालेला आहे, त्यावरच आहे आजची आमने सामने चर्चा. जेएनयूमध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले की जे नकाबपोश हल्लेखोर होते ते नेमके आले कुठून, कोणाचा शह त्यांना आहे, पाठिंबा आहे, कोणाच्या बळावरती हे हल्लेखोर जेएनयूच्या कॅम्पसमध्ये येतात, तिथे 2-2.5 तास धुडघूस घालतात, 35-36 विद्यार्थी प्राध्यापकांना जखमी करतात आणि मोठा हिंसाचार तिथे होतो. विद्यापीठ प्रशासन बघ्याची भूमिका घेतं, एवढंच नाही तर दिल्ली पोलीस जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत ते सुद्धा बघ्याची भूमिका घेतात. आणि आज काय होतं तर आज जी विद्यार्थी छात्र संघाचा अध्यक्ष आहे आयुषी घोष, जी गंभीर जखमी झालेली आहे तिच्यावरच पोलीस FIR दाखल करतात. पण जे नकाबपोश हल्लेखोर आहेत त्यांचा मात्र तपास पोलिसांना लागत नाही आहे. त्या संदर्भात काल मुंबईमध्ये मोठी निदर्शनं झाली. तरुणाई, विद्यार्थी, अनेक बुद्धिवंत, कलावंत सगळे रस्त्यावरती उतरले. गेटवे ऑफ इंडिया ते आझाद मैदान असं हे आंदोलन झालं. त्या दरम्यान एक मुलगी फ्री काश्मीर हे पोस्टर घेऊन उभी होती. तिला काही वेगळं सांगायचं होतं. त्यावरनं माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल विचारला, त्यांना चिथावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हे कसं खपवून घेताय, काश्मीरला फ्री करा म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ तुम्हाला कळतोय का, अशा आशयाचं देवेंद्र फडणवीसांचं ते ट्विट होतं. त्याला उत्तर हे संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील यांनी तर दिलंच, पण त्यांच्या मदतीला नेहमीप्रमाणे अलीकडं जसं सहसा होतं तसं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील आले. आणि मग जयंत पाटलांनी असं सांगितलं की अहो, फ्री काश्मीर म्हणजे तिथं जे इंटरनेट सेवा बंद आहे, तिथं जे लोकांना नजर कैदेत टाकलं जात आहे त्यापासून काश्मीरला मुक्त करा, असं ही तरुणाई किंवा ती विद्यार्थिनी सांगते आहे. ते तरी निदान ऐका, वेगळा अजेंडा तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न करू नका, महाराष्ट्रामध्ये असं काहीही होणार नाही. पण प्रश्न त्या पलीकडचा आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले, जामिया मिलिया इस्लामियाचा जेव्हा हिंसाचार घडला, पोलिसी बळाचा वापर विद्यापीठात झाला, तेव्हा ते म्हणाले की जालियनवाला बागेची आठवण झाली, त्या हत्याकांडाची जे जनरल डायरनी केलं होतं. काल जेएनयूचा हिंसाचार जेव्हा झाला तेव्हा उद्धव ठाकरे काय म्हणाले, तर आता 26/11 हल्ल्याची आठवण येते आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे सुद्धा स्वतःचा अजेंडा घेऊन भाजप विरोधी वक्तव्य करतायत. कुठेतरी सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीला किंवा सध्याच्या संभ्रमित अवस्थेला देशातल्या मोदी सरकार जबाबदार आहे हे सांगण्याचा आणि महाराष्ट्रात असं काहीही खपवून न घेण्याचा इशारा उद्धव ठाकरे देत आहेत, असा अर्थ त्यातनं निघतोय. आणि त्यावरच आपल्याला चर्चा करायची आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. मी दोघांचंही या चर्चेत स्वागत करतो. आणि चर्चा सुरू करण्यापूर्वी मी या चर्चेशी संबंधित 5 मुद्द्यांची उजळणी करतोय. आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आरोप प्रत्यारोपात अडकवलं जात आहे का, गेटवेवरच्या फ्री काश्मीर पोस्टरचा अर्थ नेमका काय, फ्री काश्मीरवरून भाजप आणि शिवसेनेचा सामना रंगला आहे का, देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंना चिथावत आहेत का, शेवटचा प्रश्न सोशल मीडियावरून अजेंडा किंवा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय का, अशा पद्धतीचे हे 5 प्रश्न आपले आहेत आणि त्यावरच आपण ही चर्चा करतो. मी सुरुवातीला अतुल लोंढे यांच्याकडे जातो, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. अतुल लोंढे, हा पहिला राऊंड आहे, प्रत्येकाला 2-2 मिनिटं मिळणार आहेत, 2 मिनिटात तुम्हाला तुमचं उत्तर पूर्ण करायचं आहे, अदरवाईज आम्ही तुमचं उत्तर बंद करू आणि समोरच्याकडे जाऊ. अतुल लोंढे, पुन्हा तोच प्रयत्न आहे, एकूणच देशात हिंदुत्ववादी अजेंडा सेट करण्याचा मोदी शहांचा किंवा मोदी सरकारचा प्रयत्न दिसतोय.
नाही, बिलकुल 100% आहे. कारण की आपण बघितलं असेल, देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. कुठल्याही पद्धतीचा काही अजेंडा किंवा काही प्रोग्राम अर्थव्यवस्थेला गर्तेतून काढण्याचा आज या सरकारकडे नाही आहे. त्यामुळे विभेद करायचा, भेद निर्माण करायचा, मग तो धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, याच्यापेक्षा दुसरा काही अजेंडा जो आहे तो यांच्याजवळ राहिला नाही आहे. आणि त्यामधूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येताना दिसत आहेत. आज आपण बघितलं असेल की आज देशाला गरज कोणत्या गोष्टीची आहे, मूलभूत मुद्दे आपल्या देशासमोर कोणते आहे, त्याची चर्चा जर हे मंत्री करत राहिले असते तर फार चांगलं झालं असतं. आणि याच्यामध्ये बघा, दिशाभूल करण्याची, इतक्या कारच्या गर्दी रस्त्यावर आहे, मग कसली काय मंदी आली, 120 कोटीचा चित्रपटाला मिळाले, मग कुठली मंदी आहे, अशा पद्धतीचा विचार हे लोक करत आहेत. पण हे लोक हे बघत नाहीत की 45 वर्षामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर आज बेरोजगारी वाढलेली आहे. बेरोजगारीचा दर हा 8.2% गेलेला आहे. NSSOचे लोक जेव्हा तो डेटा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, जे त्यांचं काम आहे, त्यांना राजीनामा द्यावा लागतो आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर तोच रिपोर्ट जो आहे तो बाहेर येतो. अरविंद सुब्रमण्यम जे आहे ते यांचेच मुख्य आर्थिक सल्लागार होते, यांना सोडून जावं लागलं आणि ते आता अमेरिकेमध्ये हार्वर्डला शिकवतात. त्यांनी एक आपला पेपर ठेवलेला आहे आणि त्या पेपरमध्ये सांगितलं, भारतीय अर्थव्यवस्था ही ICU मध्ये आहे आणि त्याला बाहेर काढण्याचा कुठलाही प्रोग्राम नाही. योजना किती मोठ्या केल्या, 1,02,000 करोडच्या आम्ही आता योजना याच्यामध्ये आणणार आहे. आणि त्यात 39% राज्य सरकार, 39% केंद्र सरकार आणि 22% हे खाजगी क्षेत्रातून येणार आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की आज GST चे पैसे राज्य सरकारांना देता येत नाही. राज्य सरकारांची स्वतःची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्राची परिस्थिती भाजपच्या सरकारने अतिशय आर्थिकदृष्ट्या गंभीर करून ठेवलेली आहे. आणि का आपला विकास होत नाही आहे, तर खाजगी गुंतवणूक जी आहे ती होत नाही आहे. कॉर्पोरेट लेंडिंग जे आहे, म्हणजे कॉर्पोरेटचे लोक लोन घेत नाही आहे आणि प्रायव्हेट कन्झम्पशन, लोकांची स्वतःची क्रयशक्ती कमी झालेली आहे. ठीक आहे, रवींद्र रेकर, हाच मुद्दा आहे. जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेते विधानसभेचे देवेंद्र फडणवीस यानं त्या माध्यमातून शिवसेनेला चिथावतायत, उद्धव ठाकरेंना चिथावतायत की तुम्ही लक्ष द्या, तुम्ही यासाठी लक्ष द्या की तुम्ही ज्यांच्याबरोबर सरकार बनवलेलं आहे ते हिंदुत्व विरोधी आहे, ते मोदी शहांच्या अजेंड्याला साथ देत नाही आहेत, पण तुम्ही त्यांना साथ देत आहेत, असं का होतंय वारंवार? नाही, अशा प्रकारची चिथावणी देण्याची काही आवश्यकता देवेंद्रजींना नाही, भारतीय जनता पक्षाला नाही. आणि अर्थव्यवस्थेबाबत याविषयी वेगळी चर्चा होऊ शकते. आज आपला विषय जो आहे तो फ्री काश्मीर संदर्भात जो वाद या ठिकाणी नाक उद्भवलाय, मला वाटतं मुद्द्याभोवती चर्चा केंद्रित झाली तरी वेळही वाचेल. त्यामुळे आज जे देवेंद्रजींनी केलं त्यामध्ये देशभक्तीची भावना आहे आणि काही विघातक प्रवृत्ती या ठिकाणी काम करतायत, या मुंबईत पण आल्यात काय, अशा प्रकारची शंका त्यांनी उपस्थित केले. काय देवेंद्रजी म्हणाले, देवेंद्रजींनी सांगितलं की हा प्रोटेस्ट कशासाठी आहे, फ्री काश्मीर कशासाठी आहे आणि आपण हे टॉलरेट करणार का, अशा प्रकारचे बेसिक प्रश्न केले. आता ते केल्यानंतर असंही सांगितलं की आज विघातक शक्तीत मुंबईत आले आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जिथे आहे तिथपासून हकेच्या अंतरावर जर अशा प्रकारची गोष्ट होते तर ती आपण कशा पद्धतीनं सहन करायची, अशा प्रकारची भूमिका देवेंद्रजींनी या ठिकाणी मांडली. आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशाला इतिहास आहे, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आझादीसाठी त्या ठिकाणी बरीच लोक लढलेत आणि आझादी ही देश एकसंघ देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या ठिकाणी भूमिका वेळोवेळी घेतल्यात. आणि आज दुर्दैवानं जे काश्मीर या ठिकाणी आपल्या भारतामध्ये धाडसानं त्या ठिकाणी आणलं, मोठा निर्णय केंद्र सरकारने नरेंद्र मोदींनी केला आणि पुन्हा त्या ठिकाणी फ्री काश्मीर सारखा बॅनर त्या ठिकाणी पोस्टर फडकावून पुन्हा एकदा वेगळ्या वादाला वळण देण्याचा दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी होतोय. आपण जर बघाल की या संदर्भात जे क्लेरिफिकेशन दिलं गेलेलं आहे जयंत पाटील साहेबांनी, त्यांनी काय सांगितलं की इंटरनेट सेवा असेल, सेंट्रल कंट्रोल असेल, त्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन पॉवर असतील. अतुल लोंढे, आझादी असेल किंवा फ्री काश्मीर असेल असे जे नारे येत आहेत, फ्री काश्मीरचा अर्थ हा चुकीनं वेगळा लावला गेलाय म्हणून हा वादंग निर्माण झालाय. फ्री काश्मीर पोस्टरवरनं जो वाद निर्माण झालेला आहे तो नाहक आहे असं तुम्हाला वाटतंय का अतुल लोंढे? 100% आशिषजी, एक गोष्ट लक्षात घ्या,
हा अजेंडा जो आहे आता सन्मान्य प्रवीणजी सुद्धा माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही आणि बगल देऊन त्यांनी सांगितलं वेगळी चर्चा करू. पण पहा खरा मुद्दा काय आहे, फ्री आणि इंडिपेंडंट याच्यामधला फरक लक्षात घ्या. फ्री म्हणजे मोकळं करा, तुम्ही बांधून ठेवलं लोकांना, लोकशाहीमध्ये आहो आपण. तुम्ही सांगितलं की आम्ही आतमध्ये आणलेलं आहे, म्हणजे जसं पहिले काश्मीरला जायला व्हिजा लागत होता, काश्मीरमध्ये जायला फार अडचणी होत होत्या, काश्मीरमध्ये भारताचे लोक जाऊ शकत नव्हते, अशा परिस्थितीतून यांनी ते काश्मीर आतमध्ये आणलं, अशा पद्धतीच्या वल्गना हे लोक करत आहे. 371-370 चर्चा आपण त्याच्यावर करू शकतो. पण फ्री आणि इंडिपेंडंट, आझादी म्हणणं, आझादी मागणं आणि फ्री म्हणणं, मोकळेपणानं लोकशाहीमध्ये जगू देण्याची मागणी करणं, याच्यातला फरक आहे. बरं झालं ती मेहेक प्रभू आहे, मेहेर प्रभू आहे ती, आणि ती मेहेर प्रभूच्या बाबतीमध्ये हा जो वादंग निर्माण करण्यात आला आहे याच्यामधूनच दिसून येतं की सत्ता गेल्यानंतरची जी चीड आहे, जी मानसिक संतुलन ढळलेलं आहे, त्याच्यामधून ह्या सगळ्या प्रकार येत आहे. ती मुलगी इतक्या स्वच्छपणे तिथे उभी होती आणि तिच्यावर आता जे काही आहे त्याची एन्क्वायरी चालेल. पण एक सांगतो, फ्री आणि इंडिपेंडंट या शब्दामधला अर्थ जर सन्माननीय माजी मुख्यमंत्री आताचे विरोधी पक्षनेते जर समजू शकले नसेल तर मग त्यांनी समजायला पाहिजे की ही जी विद्यार्थी शक्ती आहे, या विद्यार्थी शक्तीच्या मागे लागण्याचं कारण काय आहे? का त्यांनी आंदोलन करू नये? का त्यांनी प्रश्न उपस्थित करू नये? महाराष्ट्रामध्ये इंडिया गेटवर उभे असलेले विद्यार्थी आझाद मैदानमध्ये जाऊन आंदोलन करतात, तिथे हिंसक प्रतिक्रिया येत नाही. जामिया मिल्यामध्ये आपण घुसतो, लायब्ररीपर्यंत घुसतो, मात्र JNU मध्ये आपण जाणीवपूर्वक बाहेरच उभं राहतो, VC परवानगी देत नाही. या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या नजरेतून चुकतात असं नाही, ते बिलकुल विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं, ते या जनतेच्याही लक्षात येतं. आणि आपण कशा पद्धतीचा अजेंडा राबवून आलो आणि कशी दमनशाही करून आलो हे स्पष्टपणे दिसत आहे. आणि फ्री आणि इंडिपेंडंटमधला जर अर्थ आपल्याला कळत नसेल तर मग आता याला काय म्हणायचं? एक विद्यार्थिनी जिने अजून जिच्या म्हणजे राजकारणाचं काही घेणं देणं नाही, जिचं जी आपली एक जिला जे कळतं ती ती गोष्ट सांगत आहे की का इंटरनेट बंद आहे, का सगळे नेते नजर बंद करू. प्रवीण दरेकर, हाच मुद्दा आहे, हाच मुद्दा आहे. आज तुमचे भाजपचे माजी खासदार नेते किरीट सोमय्या यांनी तर पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. राज्यातले एक माजी मंत्री किंवा आत्ताचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. ती जी मुलगी फ्री काश्मीर म्हणून पोस्टर घेऊन उभी आहे तिच्याही विरोधात तक्रार दाखल झाली आहे. प्रश्न असा आहे की जर का एखाद्या पोस्टरवरनं काही सांगण्याचा प्रयत्न तो सरकारविरोधी असेल तर तो देशद्रोही कसा? सरकार आणि देश ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा बाबी आहेत. सरकारच्या विरोधात बोललं म्हणजे तो देशद्रोही कसा? आणि जर का अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून सरकारविरोधी कृती कोणी केली असेल किंवा वक्तव्य केलं असेल किंवा एखादं प्लायकार्ड हाती घेऊन सरकारचा निषेध केला असेल तर ते चुकीचं कसं? नाही, या देशामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु ती अभिव्यक्ती जर देशविघातक असेल, त्यातून त्या ठिकाणी देशभक्तीवर शंका निर्माण होणार असेल आणि जर कोणी ट्विट केलं तर त्यांनाही त्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे. आणि मला वाटतं आमच्या अतुल लोंढे मानसिक संतुलन बिंतुलन अगदी 2 महिन्यामध्ये अर्ध्या हळकुंडाने एवढं काही पिवळं व्हायचं कारण नाही. कारण जयंत पाटलांनी पण त्या ठिकाणी सांगितलं की यांचं सेल्फ कंट्रोल गेलाय. अरे बाबा, आत्ता 2 महिने झालेले आहेत आणि तसं काय एवढं भारतीय जनता पार्टी काय सत्तेसाठी सत्तेच्या बाहेर राहिलं तर तडफडतात वशे अशा प्रकारचं काय ट्रॅक रेकॉर्ड नाहीये. पण काँग्रेसचं त्या बाबतीत नक्की आहे की सत्तेशिवाय ही मंडळी राहू शकत नाही. त्याच्यामुळे मानसिक संतुलन बिंतुलन एवढे मोठे शब्द मला वाटतं काय वापरायची आवश्यकता असं वाटत नाही. आपण जे म्हणालात की ज्या वेळेला जर इंटरनेट, आज संजय राऊत साहेबांनी पण त्या ठिकाणी आपली भूमिका एका चॅनलच्या माध्यमातून मांडली की इंटरनेट कनेक्टिव्हिटी संदर्भात या ठिकाणी होतं. मला वाटतं जर तसं असतं तर फ्री काश्मीर याच्यावरती इंटरनेट कनेक्टिव्ह 1-2 इश्यू त्या बॅनरवर आपल्याला टाकता आले असते. परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी अशा प्रकारचे वादविवाद निर्माण करायचे, मला वाटतं काही याच्या मागे शक्ती आहेत का याची सुद्धा पडताळणी करणं आवश्यक आहे. मला वाटतं या विषयावर संजय राऊत साहेबांनी शेवटी जी भूमिका सांगितली तिचं मी स्वागत करतो. तसं पाहिलं तर संजय राऊत साहेब हे टीका करणारे, परंतु त्यांनी अगदी स्पष्टपणे झालं असं जर का असेल तर ते टॉलरेट केलं जाणार नाही. त्यांच्या माहितीप्रमाणे वाचलेल्या बातमीतनं ते इंटरनेट कनेक्टनी ऍक्टिव्हिटी संदर्भात त्या ठिकाणी होतं, परंतु जर असं काही असेल तर ते या देशामध्ये टॉलरेट केलं जाणार नाही. मला वाटतं ही फार महत्वाची त्या ठिकाणी भूमिका संजय राऊत साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे. कारण या देशाकरता काश्मीर फ्री होणं, आपण फायनल राऊंड मध्ये आलेलो आहे.
अतुल लोंढे, सीएए, एनआरसी, एनपीआर हे जे तीन कळीचे मुद्दे आहेत त्याला घेऊन मोदी सरकार आपला अजेंडा सेट करत आहे. त्याला देशातून विरोध होतोय असं दाखवण्याचा, भासवण्याचा विरोधकांचा प्रयत्न दिसतोय. विद्यार्थ्यांचा जो उद्रेक रस्त्यावरती दिसतोय त्याला विरोधकांची चिथावणी आहे असा भाजपनं आरोप केलेला आहे. यात तथ्य आहे असे काही ठिकाणी पुरावे मिळाले आहेत असाही दावा केला जातोय. अतुल लोंढे, नाही असं आहे की या देशाच्या विद्यार्थ्यांच्या अंडरस्टँडिंग कॅपॅसिटीवर, त्यांच्या सत्सद्विवेकबुद्धीवर आणि समजशक्तीवर आपण स्वतः प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. केव्हा? जेव्हा आपल्याला त्यांनी मतदान केलं तेव्हा मात्र आपण त्यांच्या सगळ्या गोष्टींवर खुश होतो. आणि आता ते आपल्या हक्कांसाठी किंवा त्यांना एखादी गोष्ट त्यांना वाटत आहे की संविधान जर आपलं अडचणीमध्ये आहे तर मग ती लोकं जर उभे राहत असेल आणि आपण आपल्याच विद्यार्थ्यांना जर देशद्रोही म्हणत असू तो आपण लोकशाहीमधला एक जो डिस्कोर्स आहे, एक जो अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे, त्या डिस्कोर्सला आणि अंडरस्टँडिंगच्या पार्टला आपण हरटत कुठे करत नाही ना, याचा विचार आज भाजपच्या सरकारने करण्याची गरज आहे. आज या प्रश्नामध्ये काय फक्त हेच लोक आहे का? प्रश्न उपस्थित काय केले? सातत्यानं देशद्रोही लोकांना म्हणायचं, तुकडे तुकडे गँग आपल्या विद्यार्थ्यांना म्हणायचं. बरं झालं त्यातले सगळे जवळपास हिंदू आहे 90%. आणि जर प्रश्न हा उपस्थित केला की NRC मध्ये किंवा तुम्ही CA आणत आहे किंवा NPR जे आणत आहे त्याच्यामधले जे बदल केलेले आहे त्या बदलाप्रमाणे लोकं गेल्यानंतर तुम्ही CAचा आणि NRCचा कसा संबंध लावला आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना टार्गेट कसं करतात, याच्यामध्ये आदिवासी आहे, भटक्या विमुक्त जमातीचे लोक आहे, कामगार मजूर आहे जे इकडून तिकडे मायग्रेट होतात कामासाठी, विशेषतः तो संपूर्ण बेल्ट जो आहे तो त्या बेल्टमधून इकडून तिकडे जातात, त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स कुठे येणार आहे. आणि हे सगळे लोक उभे होत असताना सातत्यानं सांगायचं की विरोधकांची फूस आहे. अहो, विरोधक जर लोकांचे मुद्दे घेऊन उतरत असेल, आता आपण महाराष्ट्रामध्ये विरोधामध्ये आहात आणि लोकांचे मुद्दे घेऊन जर आपण बोललात तर आम्ही तुम्हाला देशद्रोही. प्रवीण दरेकर, हाच प्रश्न आहे, हाच प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की मोदी शहा केंद्रामध्ये आहेत, त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा आहे, त्याला काउंटर महाराष्ट्रातून आम्ही करतोय म्हणून मग हे महाविकास आघाडीचं सरकार आलंय महाराष्ट्रामध्ये. आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत ती भाजप विरोधी भूमिका आहे. ते सुद्धा आपला अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्रातून देशाला मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत की होय आम्ही मोदी शहा विरोधी, भाजप विरोधी आहोत, महाराष्ट्रामध्ये कुठलीही अशांतता माजणार नाही, तसा इशारा ते वारंवार देत आहेत. प्रवीण दरेकर, नाही आशिष जी, आपण जर बघितलं तर मूळ प्रश्नावर त्या ठिकाणी चर्चा होत नाही, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही. आता जे अतुल लोंढे म्हणाले की याच्यामध्ये भटके विमुक्त आहेत, मजूर आहेत, हे धादांत चुकीचं आणि खोटं आहे. अशा प्रकारचा कुठलाही अंतर्भाव त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं आपलं सरसकट काही त्या ठिकाणी बोलून अनेक समाज घटकांना त्यामध्ये ओढण्याचा हा अशा प्रकारचा प्रयत्न मला वाटतं योग्य नाही. आपण जर बघाल CAA म्हणजे नेमकं काय आहे हे त्या ठिकाणी समजून घेणं, समजावून देणं आवश्यक आहे. तर CAA हा त्या ठिकाणी अमेंडमेंट ऍक्ट अशासाठी आहे की नागरिकत्व देण्यासाठी आहे, त्याच्यावर मूलतः कुणाचंच नागरिकत्व काढण्यासाठी नाही आहे. आणि NRC जे आहेत की ती नोंद ज्या या देशामध्ये राहतो त्याची नोंद करायला काय प्रॉब्लेम आहे? त्याच्यामुळे जे मूळ कायदे आणतायत किंवा ज्या गोष्टी करू पाहतायत त्या चुकीच्या आहेत का? त्या चुकीच्या असतील तर त्या चुकीच्यावर चर्चा होऊ देणार, परंतु त्या गोष्टी या देशहितासाठी योग्य असताना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं नरेंद्र मोदी साहेबांनी जर काही चांगले निर्णय घेतले असतील तर मला वाटतं अशा प्रकारच्या प्रवृत्त्या जे काही प्रसंग ठिकठिकाणी होत आहेत. अतुल लोंढे, शेवटचे 10 सेकंद आहेत आणि तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की जर का सरकारला त्यांची ध्येयधोरणं राबवायची असतील तर तुम्ही ते आर्थिक प्रश्नांपासून पळ काढतायत, असा प्रचार का करताय आणि लोकांना का चितावताय? नाही, सरळ सरळ आहे. हे आर्थिक प्रश्नापासून पळवाट काढत आहेत. NRC मध्ये जेव्हा 19 लाख लोक बाहेर झाले आणि त्याच्यामधले 15 लाख हिंदू निघाले तेव्हा CAA मध्ये धर्माचा उल्लेख करण्यात आला, जो अनकॉन्स्टिट्युशनल आहे, कॉन्स्टिट्युशनमध्ये हे चालणार नाही. आणि मग तुम्ही NPR 2010-11 NPR जो आहे त्याच्यामधले कॉलम बदलून, तुम्ही जे कॉलम बदलवले त्याच्यामध्ये तुमच्याकडे हे इफ अवेलेबल हे डॉक्युमेंट्स आहे का, ते नसतील तर ऑटोमॅटिक हे लोक बाहेर जातील. मग काही लोकांना आपण नागरिकता द्यायची आणि काही लोकांची नागरिकता काढून घ्यायची, अरे त्याच्यामध्ये राष्ट्रपती, माजी राष्ट्रपतींचे नातेवाईक ज्यांनी कारगिलमध्ये गाजवलं कारगिलचं मैदान, ती लोक, असे अनेक लोक जे आहेत ते डॉक्युमेंट नसल्यामुळे बाहेर आलेत, तर बरेच लोक जे आहेत ते बाहेर जातील. त्यामुळे हे प्रवीण दरेकर, शेवटचा प्रश्न विचारतो, अगदी थोडक्यात उत्तर द्या.
जी तरुणाई 2014 मध्ये मोदींच्या मागे उभे राहिली, जी तरुण मतदार मंडळी 2019 मध्ये सुद्धा नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात उभी राहिली किंवा सॉरी बाजूला उभी राहिली, ती तरुण मंडळी ते विद्यार्थी आज कुठेतरी भाजपपासून दूर जाताना दिसत आहेत आणि मोठ्या संख्येनं ही पोरं रस्त्यावरती उतरत आहेत. भाजप याचा विचार करते आहे. अजिबात अशी जी आपण पाहाल की तरुण नरेंद्र मोदींपासून दूर जात नाही. आजही या देशातला तरुण असेल, राज्यातला तरुण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी प्रभावित आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ट्विट झालं त्यावेळेला ज्या तरुणांनी त्या ट्विटला ज्या पद्धतीनं रिस्पॉन्ड केलंय त्यातनाच हा गदारोळ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मला महाविकास आघाडीचे आज ते घटक पक्ष आहेत, मला अतुल लोंढे आमचे मित्र आहेत त्यांनी उत्तर द्यावं. ज्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावा, लात मारून बाहेर काढा अशा प्रकारची भूमिका घेतली होती, त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे जरा महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या. ठीक आहे, अतुल लोंढे उत्तर द्या, माझा वेळ संपला. मुसलमान या ठिकाणी याचं उत्तर हेच आहे, आमच्या 10 वर्षांमध्ये आम्ही 82,000 80,000 बांगलादेशी बाहेर काढले, 13,000 शीख आणि हिंदू लोकांना नागरिकता दिली या सीएच्या माध्यमातून, आणि आपण मागच्या 5 वर्षांमध्ये फक्त 1,300 लोक बाहेर काढले. काय सांगता प्रवीण दरेकरजी तुम्ही? ठीक आहे ठीक आहे, प्रवीण दरेकर, उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला वारंवार इशारा भाजप का देते? मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. भूमिका काय? ज्या हिंदू हृदय सम्राटांनी बांगलादेशी घुसखोर आम्ही घरात बाहेर काढले, चिरंजीव राज्याचं नेतृत्व करत असताना 8,000 भूमिका का बरं बदलताय? ठीक आहे ठीक आहे, न्यूज बिटवीन द लाईन इज की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बदलले आहेत असं भाजपला वाटतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात राहून अशी भूमिका घेत आहेत की जिथून ते देशभरात मेसेज देऊ पाहत आहेत, देशात काही जरी झालं तर महाराष्ट्र अशांत होणार नाही. इथे महाराष्ट्र आता बहुजन सुखाय, लोकांची भूमिका अशा पद्धतीनंच वागणार आहे. आता शिवसेनेचा अजेंडा बदललेला आहे हेच यावरनं दिसतंय. मी दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.